सुरुवातीलाच बातमी आहे मवियाच्या गोटातून. महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. सर्व नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत. महाविकास आघाडीची बैठक होती. एक्झिट पोल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीची ही बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेते हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत. जयंत पाटील यांच्या हाती स्टेअरिंग होतं. जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील हे या बैठकीला उपस्थित होते. तर नाना पटोले बैठकीला गैरहजर होते, मात्र हे सर्व नेते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत. ही दृश्य आपण पाहतोय. जयंत पाटील यांच्या हातात गाडीचं स्टेअरिंग होतं आणि बाजूला संजय राऊत बसले होते, तर सतेज पाटील सुद्धा या गाडीमध्ये होते. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत. महेंद्र, मवियाची बैठक पार पडली, मात्र हे सर्व नेते जेव्हा मातोश्रीवर गेले तेव्हा ड्रायव्हर गाडीमध्ये नव्हता तर जयंत पाटील होते. जगदीश, महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे ती हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडत होती. त्यानंतर ही बैठकीत नेमकी चर्चा काय झाली ही अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र ही बैठक अचानक संपून चारही मवियाचे जे मोठे नेते आहेत ते गाडीतून बसून मातोश्रीवरती गेले. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, त्यांची भेट घेणार आहेत. मात्र या सर्व संदर्भात जयंत पाटील यांनी त्या गाडीतून स्टेअरिंग हातात घेतलं होतं, त्यामुळे एक नवीन अनोखी चर्चा आहे त्यांना उदाहरण आलंय. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये नेमकी चर्चा काय झाली किंवा आता उद्धव ठाकरे यांना भेटून उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतील हे पाहणं महत्वाचे असतील. मात्र महाविकास आघाडी ही सत्ता स्थापनेसाठी जे आहे ती छोटे पक्ष असतील, अपक्ष असतील, यांचे गाठीभेटी पुढची रणनीती काय असणार आहे ते ठरवण्यासाठी ही महत्वाची भेट होती. त्या भेटीला आज नाना पटोले हे उपस्थित राहणार होते पण ते उपस्थित राहिले नाही. त्यामुळे नेमकी ही चर्चा आता काय झाली असेल किंवा आता उद्धव ठाकरेंशी भेट घेऊन ही चर्चा किंवा त्यांचं मार्गदर्शन काय असणार पाहणं महत्वाचं असतं. तर 23 तारखेला निकाल आहे विधानसभा निवडणुकीचा आणि त्या अगोदर एक्झिट पोल समोर आल्यानंतर ही बैठक झालेली आहे. महेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.